नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बनवत आहे मिनी व्लॉग. आज आम्ही आलेलो आहे बाईपण भारी देवा हा मूवी बघण्यासाठी आलेलो आहे. आणि आता बघा मूवीला किती गर्दी आहे. मूवी बघायचं म्हटलं तर थिएटरमध्ये आल्यानंतर पहिला दिसतो तो पॉपकॉर्न. पॉपकॉर्न तर हा घेतलाच पाहिजे. त्यासाठी आमच्या आई घेत आहेत पॉपकॉर्न आणि मी आलेली आहे सासूसासऱ्यांच्यासोबत. तर चला मूवी कसा आहे तुम्हाला सांगते. आतमध्ये काही जास्त शूट होईल असं वाटत नाही, तर थोडं थोडं दाखवते बघा. आणि मूवीचा रिव्ह्यू पण मी शेवटी दिलेला आहे, तो नक्की बघा. आणि सगळ्या बायकांनी हा मूवी आवर्जून बघा. चला धक्का कसा लागेल तुम्ही धरा की नाही त्याला तिरक तिरक लागलाय. तर आम्ही बाईपण भारी देवा हा मूवी बघितलेला आहे. आणि रिव्ह्यू जर सांगायचा म्हटलं तर एकदम एक्सलंट मूवी आहे. आणि हा मूवी प्रत्येक स्त्रीने बघितलाच पाहिजे, कारण प्रत्येक स्त्रीचं लाईफ कसं आहे काय आहे आणि त्या लाईफ आपण कुणामुळे आपल्या लाईफमध्ये बंधनं येतात हे सगळं दाखवलेलं आहे या मूवीमध्ये. आणि तीच बाई कशी स्वातंत्र्य होते हे सुद्धा दाखवलेलं आहे. एका बाईनं स्वतंत्र झालं पाहिजे, इंडिपेंडंट झालं पाहिजे हेही त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आपली मराठी संस्कृतीही त्या मूवीमध्ये जपलेली आहे. त्यात बहिणी कशा राहतात, बहिणींच्यामध्ये हेवेदावे पण होतात, त्याचनंतर एकमेकीला कशा उपयोगी पडतात हेही या मूवीमध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे बाईपण भारी देवा हा मूवी नक्की बघा. खूप खूप छान आहे. जेवढा हसण्यासारखा आहे तेवढ्याच रडण्यासारखा पण आहे. त्यातून घेण्यासारखंही बरंच आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा बघितलाच पाहिजे. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि इतकी गर्दी होती त्याही मूवीला. सगळे लेडीज होते, एक दोन जेंट्स होते पण सगळे लेडीज होते. खूप छान मूवी आहे. आणि ज्यांनी कोणी बनवलं आहे त्यांच्यासाठी सलामच. आणि मस्त मूवी होता. चला बाय.